माझे नाव मनीषा राजेंद्र सानप. मी मूळ शिंगव्याची राहणारी, पण मला मी मोरवाड आल्यापासून राहायला आल्यापासून मला खूप काही शिकायला भेटलं. मेन म्हणजे महानुभाव पंथ हा पहिल्यापासून पिढीत आगळीत माझ्या घरात आहे, पण त्या लोकांना महानुभाव पंथाचा अर्थच अजून समजला नव्हता. मला माझे हे शिबिर पहिले माझे वंजारी भवनमध्ये हे शिबिर पहिले झाले. शिबिरमध्ये गेल्यानंतर मला दंडवत कसे घालणे, देवपूजा कशी करणे, परत आपल्याला शिबिरमध्ये काय काय शिकायला मिळते, मेन म्हणजे लहान मुलांना संस्कार मिळतात. लहान मुलांचे संस्कार इतके महत्त्वाचे आहेत की त्या संस्कारामध्ये लहान मुलांना आपण घरी जितके संस्कार देऊ शकत नाही तितके ते शिबिरमध्ये मिळतात. आणि मेन म्हणजे माझा मुलगा कधीही न उठणारा तो 2 दिवसापासून पहाटे 5 वाजता उठतो, स्मरण करतो आणि त्याला आळस पण येत नाही. तो म्हणतो की नाही मला पहाटे 5 वाजता उठायचंच आहे, आणि तो देवाला सांगतो नाही माझ्याकडून तू करवून घे, म्हणजे इतका त्यात मोठा फरक पडलेला आहे. आणि मेन म्हणजे माझं तर असं होतं, मला देवपूजा करताना मी नेहमी हात कधी केस कधी बांधून घेत नव्हते, ते पण समजायला लागलं. सगळ्या गोष्टी म्हणजे इतक्या बाबांनी आम्हाला समजून सांगितलं की चहाचे महत्त्व, कॉफीचे महत्त्व, त्यांनी काय होतं. आपण जर महानुभाव पंथात आहोत तर महानुभाव पंथामध्ये आपण काय काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं राहिलं पाहिजे. आपण जर मांसाहार करत नाही तर आपण चहामधून इतका मांसाहार करत होतो ते आपल्याला जर माहीत नव्हते, तर आपल्याला गुरु केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि गुरु हा महत्त्वाचा असतो, गुरुमुळे खूप ज्ञान मिळतं. महानुभाव पंथात इतका मोठा ज्ञानाचा प्राप्ती आहे का, आपल्याला सगळं काही शिकायला मिळतं. म्हणून माझा एकच विनंती आहे का, सगळ्यांनी महानुभाव पंथ हा अवश्य घ्यायला पाहिजे. अज्ञान असो किंवा नामधारक असो, कुणीही असो, त्यांनी सगळ्या गोष्टी शिकायला पाहिजे. आणि मेन म्हणजे महानुभाव पंथांचं एकच आहे, आपल्याला ते शिकवतात आपण काय गोष्टी कशा घरात कशा दिल्या पाहिजे, मुलांना कसे संस्कार दिले पाहिजेत, आपण कोणत्या गोष्टीवर जास्त लक्ष घातलं पाहिजे, देवपूजा करताना काय नेहमी आपण कोणत्या लक्षात धरलं पाहिजे, आपली देवपूजा घरात कशी असावी, देवपूजा कशी ठेवली पाहिजे. दिशा आणि हे सोडण्यापेक्षा आपण देवावर जर विश्वास ठेवला तर सगळ्या गोष्टी छान घडतात. मेन म्हणजे आपला विश्वास महत्त्वाचा आहे. सगळ्या गोष्टीवर आपण विश्वास छान ठेवला पाहिजे, व्यवस्थित न डळमळून देता विश्वास हा व्यवस्थित ठेवा. दंडवत प्रणाम.